सड़क सुरक्षा जीवन रक्षा ब्रीदवाक्य घेऊन 32व्या रस्ता सुरक्षा अभियानाचं करण्यात आलं उद्घाटन। जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, शहर आणि ग्रामीण पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने 32व्या रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं। सोलापुरातल्या 7 रस्त्या इथं नियोजन भवनामध्ये याचा उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला। कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आलं। तर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूर शहर मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त डॉ दीपाली धाटे, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे, तसेच जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य दिलीप कोल्हे आणि सारंग तारे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर मोहोळ इथले श्री बंडगर यांच्या पथकानं प्रबोधनात्पर पथनाट्य सादर केलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी केलंय। औपचारिक उद्घाटन होत आहे। 21व्या शतकाच्या मध्याकडे प्रवेश करताना वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही वाढतेच आहे, त्यामुळे प्रदूषण तर वाढतेच, त्याचबरोबर वाहतुकीची समस्याही वाढते। वाढणाऱ्या वाहतुकीमुळे अपघात आणि त्याद्वारे गंभीर जखमी आणि मृत्यू होणाऱ्याचे प्रमाण वाढत आहे। विविध अभ्यास गटांच्या अभ्यासातून असे दिसून येते की घडणारे जे अपघात असतात त्यातील 80% अपघात हे वाहन चालकांच्या चुकीमुळे होतात। वाहन चालकांच्या मुळे होणाऱ्या चुकांच्या कारणांचा शोध घेता असे दिसून येते आहे। निदान सोलापूरमध्ये जे मागच्या 2-3 महिन्यात अपघातांचं प्रवृत्ती आहे, वाहतुकीचे नियम माहीत असून देखील नियमांचे पालन न करण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाकडून चुका होत आहे। त्यामुळे शालेय व कॉलेज अभ्यासक्रमात वाहतुकीच्या नियमांचा समावेश करावा अशी मागणी होते। मी तर यापुढेही जाऊन म्हणेन की लायसन्स घेण्यापूर्वी ITI मध्येच अभ्यासक्रम रुजू करून त्याला 3 महिने किंवा 6 महिन्याचा कोर्स करावा आणि तो कोर्स केल्यानंतरच लायसन्स देण्यात यावं। सदर अपघातांमध्ये लक्षणीय संख्या ही तरुण पिढीची असते। आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो। वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे 18-35 या वयोगटातील तरुणाई ही रस्ते अपघातात प्रामुख्याने मृत्युमुखी पडत आहे। यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे आणि आपल्या समाजासाठी ही निश्चितच घोषणास्पद बाब नाही। मद्यपान करून वाहन चालवण्यामुळे आपल्या जिल्ह्यात अनेक हृदयद्रावक अपघात झालेले आहेत। मोहोळ रस्त्यावर ॲम्ब्युलन्सला झालेला अपघात, शेतमळ येथे मद्यधुंद ट्रक चालकाने केलेला अपघात असो की परवाच वळसंग येथे कंटेनरचा अपघात असो, हे चालकाने मद्यप्राशन केलेले असल्यामुळे झालेले अपघात आहेत। जर त्याने तो मोह टाळला असता तर हे अपघात घडलेच नसते। आपल्या जिल्ह्यात मागच्या वर्षभरामध्ये किंवा सरासरी ग्रामीण भागामध्ये 600 मृत्यू तर शहरामध्ये वर्षाला 100 मृत्यू होतात आणि ही खूप मोठी संख्या आहे। ही संख्या कमी करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समिती आहे आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार निर्देशानुसार आम्ही त्यांच्या निर्देशाप्रमाणे काम करत असतो। तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता ही जशी सामाजिक समस्या आहे तशीच राष्ट्रीय समस्या देखील आहे। वाढत जे मोटार वाहन अपघात आहेत त्याच्यामुळे जशी जीवितहानी होते तशी वित्तहानी देखील होते। ही वित्तहानी देशाचा जे GDP आहे, राष्ट्रीय उत्पन्न, सकल राष्ट्रीय उत्पन्न जे असतं त्याच्यात 3% असते, ही खूप मोठा हे आहे। रस्ते अपघातासंबंधीची आकडेवारी पाहता ही देशासंबंधी गंभीर समस्या बनत चाललेली आहे। आपल्यासमोर जो मी मॅप दाखवलेला आहे त्यात पुणे सोलापूर रस्त्यावर जे ठिपके आहेत ते ब्लॅक स्पॉटचे ठिपके आहेत,
नंतर जो तुळजापूरला जाणारा रस्ता आहे तो देखील एक ब्लॅक स्पॉटचा रस्ता आहे. विजापूरला जाणारा रस्ता जो आहे शहरातून तो देखील ब्लॅक स्पॉटचं कॉन्सन्ट्रेशन तिथे जास्त आहे. तर त्याच्यावरती उपाययोजना, विविध उपाययोजना आपल्या सुरू आहेत आणि यातील बरेच ब्लॅक स्पॉट कमी देखील झालेले आहेत आणि पुढे देखील आम्ही त्याचा प्रयत्न करत राहणार आहोत. रस्ता सुरक्षा आणि नियमांचं पालन व्हावं यासाठी दरवर्षी आपण हा रस्ता सुरक्षा पूर्वी सप्ताह होता, नंतर काही काळाने तो पंधरवडा झाला. आता ह्या वर्षापासून एक महिन्यासाठी ही हे अभियान पाळलं जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये पोलीस विभाग, परिवहन विभाग याबरोबरच आरोग्य विभाग आणि रस्ते बांधकामाशी संबंधित असलेले जे विभाग आहेत त्यांचा देखील सहभाग आहे. त्या सगळ्यांसाठी काही काही कार्य नेमून दिलेले आहे. तर चालकांनी स्वतःमध्ये स्वयंशिस्त बाळवली आणि वाहन चालन करताना ती पाळली तर होणारे अपघात मोठ्या प्रमाणात कमी होतील अशी मी आशा करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. या कार्यक्रमाप्रसंगी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोडणीम तालुका माढ्याचे संतोष खडके, मोहळचे रहिवासी असणारे सर्जेराव जाधव, दक्षिण सोलापूर बोरामणीचे रहिवासी दत्ता कांबळे आणि मोहळचे नबीलाल तांबोळी यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. रस्ते अपघात आपण टाळू शकतो आणि ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे असं आवाहन करत कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यामध्ये सोलापूर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य, या प्रसंगी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सारंग तारे, सोलापूर शहर मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त डॉ दीपाली दाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. या प्रसंगी रस्ता सुरक्षा साहित्याचं विमोचन उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी उपस्थितांना रस्ता सुरक्षिततेचं महत्व पटवून देण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अतिशय प्रभावीपणे आपले विचार मांडले. सर्वच वक्त्यांनी या ठिकाणी दिली आहे, तरी सुद्धा त्याचा एक वेगळा अँगल आपल्या समोर मला प्रस्तुत करायचा आहे. आपल्याकडे वर्षभरामध्ये रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही जर कोणाला अंदाज बांधता येईल का? मला मागच्यांकडून उत्तर मिळायला जास्त आवडेल, कारण समोरच्या सगळ्यांना माहितीच असणार आहे. किती लोक आपल्या देशामध्ये मृत्युमुखी पडत असतील वर्षभरात, काही अंदाज? अगदी बरोबर आहे, 1.5 लाख लोक संपूर्ण देशात रस्ते अपघातांमध्ये मरण पावतात. त्याची जवळपास 10% एवढी टक्केवारी महाराष्ट्रामध्ये, जवळपास 14,000 ते 15,000 लोक, आणि त्याची काही टक्केवारी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 700 ते 800 लोक हे प्रमाण आहे. आता आपण दुसऱ्या प्रमाणाकडे बघू. माझ्या बालपणापासून किंवा तुम्हाला सुद्धा नजीकच्या काळामध्ये भारताने केलेलं मोठं युद्ध आठवत असेल, ते रिसेंटमध्ये आपल्याला आठवतं कारगिल. कारगिलमध्ये आपले किती सैनिक मृत्युमुखी पडले असतील, काही अंदाज? मीच सांगते, 527. कारगिलमध्ये आपले जे सैनिक बांधव मृत्युमुखी पडले त्यांची संख्या 527. त्याच्यानंतर नजीकच्या काळात मोठा अतिरेकी भ्याड हल्ला आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला, मुंबईमध्ये 26-11. किती असेल मृत्यू पडलेल्या सर्व नागरिकांची संख्या? 250. आपण सध्या गेले वर्षभर एक संकट फेस करतोय, कोविड. कोविडमध्ये गेल्या वर्षभरात भारतामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या किती? 1.5 लाख. कोविड ज्याला आपण गेल्या शतकातलं सगळ्यात महाभयानक काहीतरी समजतो आहोत आणि ते आहे देखील, त्यामध्ये जवळपास 1 वर्षभरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या 1.5 लाख आहे आणि एक्झॅक्ट एवढीच संख्या
प्रत्येक वर्षी अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचे आहे. याच्यावरून आपल्याला याची भयानकता समजू शकेल. आपण ज्याला खूप मोठा हिंसाचार म्हणतो आणि जो आहेच त्या 26-11 मधल्या संख्येच्या कितीतरी पटींनी ही संख्या मोठी आहे. युद्ध लढलं गेल्यानंतर आपली जी मनुष्यहानी झाली त्याच्या सुद्धा कितीतरी पटींनी ही संख्या मोठी आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे ह्या गोष्टीची. प्रत्येकानं विचार करण्याची गरज आहे. सारंग सांगितलं ते अगदी बरोबर आहे. कोविडवरती लस आली पण अपघातांवरती लस असू शकते का? अपघातावरती लस असू शकत नाही कारण तो रोग नाही मानसिकता आहे. आणि म्हणून त्याच्यावरची लस किंवा उपाययोजना ही जी आहे ती फक्त आणि फक्त मानसिकतेतला बदल ही आहे. आपल्याला आपल्या मानसिकतेत बदल करावा लागेल. आपण इतके निष्ठुर स्वतःसोबत आणि इतरांसोबत कसं होऊ शकतो की आपण केलेल्या निष्काळजीपणामुळे स्वतःचा किंवा समोरच्याचा मृत्यू व्हावा? निष्कारण, काही दुश्मनी नाही, काही बॅकग्राऊंड नाही, काही कल्पना नाही, पूर्वकल्पना नाही. अचानक एक दिवस एका माणसानं मरून जायचं, त्याच्या कुटुंबानं उघड्यावर यायचं, त्याच्या मुलाबाळांचा आधार घ्यायचा, त्याच्या आईवडिलांना निराधार करून टाकायचं. इतकी निष्ठुर आपण स्वतःसोबत आणि समोरच्यासोबत होऊच कसे शकतो? बरे, हे टाळण्यासाठी काय करायचंय आपल्याला? काय फार विशेष करायचं नाहीये. योग्य ती काळजी घ्यायची आहे. ऑलरेडी रिसर्च झालाय, कायदे आलेत, काय करा सांगितलंय, काय करू नका सांगितलंय. सीटबेल्ट लावा रे, हेल्मेट घाला, अमुक अमुक रोडवर याच्यापेक्षा जास्त स्पीडनं जाऊ नका रे, दारू पिऊन गाडी चालवू नका, ओव्हर स्पीडिंग करू नका, व्हेकलमध्ये चेंजेस करू नका, हॉर्न मोठ्याने वाजवू नका. साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी वेल रिसर्च आपल्या कायद्यामध्ये आहे. आपल्या भूमीचा कायदा आहे, लॉ ऑफ लँड, आपल्या सर्वांवरती बंधनकारक आहे त्याचं पालन करणं. तेवढं केलं तरी सुद्धा आपला हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये रिझॉल्व होऊ शकतो, मोठ्या प्रमाणात रिझॉल्व होऊ शकतो. आता आपण म्हणतो, जेव्हा जेव्हा आम्ही असं संबोधित करत असतो कुठे, दीपालीनं पण सांगितलं, सारंगनं पण सांगितलं, स्वामी साहेबांनी पण सांगितलं, समोरून प्रश्न येतात, रस्ते खराब आहेत म्हणून आम्ही हेल्मेट घालणार नाही. अरे रस्ते खराब आहेत तर अपघात झाला तर उलट हेल्मेट आधी घालायला पाहिजे ना. तर रस्ते खराब आहेत म्हणून डोकं फोडून घेणार आहे आता स्वतःच. त्यामुळे गोष्टी अनेक आहेत पण आपल्या हातात सुद्धा खूप गोष्टी आहेत. त्या आपण सगळ्यांनी मिळून करण्याची गरज आहे. रस्ता कितीही चांगला बनवला आणि एखाद्यानं दारू पिऊन रॉंग साईडच गाडी चालवली तर रस्ता कितीही चांगला असला तरी अपघात होणार आहे. प्रश्न हा नाहीये की आपण काही सुधारणा केल्या पाहिजेत का, नाही, सुधारणा होतच आहेत. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, हा मेंटेनन्स करावाच लागतो. आज रस्ता बांधला म्हणजे आज असं नाही, त्याचा प्रत्येक वर्षी मेंटेनन्स करायला लागतो. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. तो खराब होणार आहे, तो परत नीट होणार आहे. परंतु आपण आपली योग्य ती काळजी घेतली तर मात्र आपल्याला ह्या गोष्टीवरती निश्चित मात करता येऊ शकते. मी 2-2.5 वर्षांपूर्वी पुण्यामध्ये DCP ट्रॅफिक असताना एक छोटासा प्रयोग आम्ही केला होता. आम्ही असा एक रस्त्याचा पॅच शोधला जिथं सगळ्यात जास्त गर्दी असते, सगळ्यात जास्त लोक त्यावेळेला रस्त्यावरती असतात. तर तो आमचा टाइम स्लॉट होता 10:30 ते 11:30 आणि पॅच होता कात्रजपासून शिवाजीनगरपर्यंत 19 किलोमीटर. मग आम्ही 2 दुचाकीस्वार सोडले. एका दुचाकीस्वाराला हेल्मेट घातलं, त्याला सांगितलं सगळं बाबा रे, सगळे नियम एकदम रिलिजियसली पाळायचे, काहीही नियम मोडायचा नाही, ओव्हर स्पीडिंग सुद्धा करायचं नाही, हॉर्न सुद्धा निष्कारण वाजवायचं नाही. आणि दुसऱ्याला सांगितलं तू हेल्मेट घातलेलं आहे, तुला प्रोटेक्शनला एक 4-व्हीलर पण दिलेली आहे, पाहिजे ते नियम मोड आणि लवकरात लवकर शिवाजीनगरला पोहोच. दोघांना सोबत सोडून दिलं, शिवाजीनगरला पोहोचले. दुसऱ्याला आम्ही प्रोटेक्शन दिलेलं होतं, आमची माणसं होती, 4-व्हीलर होती, त्याचा अपघात घडू नये, पण त्याला कुठूनही फास्ट रस्ता काढून दिला. शेवटी जेव्हा दोन्ही दुचाकीस्वार शिवाजीनगरला पोहोचले तेव्हा त्यांच्या वेळेमधलं अंतर होतं 4 मिनिट. आणि मग ॲज अ ट्रॅफिक पोलीस आम्ही हा प्रश्न विचारला सर्व पुणेकरांना की 4 मिनिटासाठी जीव धोक्यात घालायचा, 4 मिनिटासाठी सिग्नल मोडायचा,
चार मिनिटासाठी ओव्हर स्पीडिंग करायचं, चार मिनिटासाठी ओव्हरटेक करायचं, चार मिनिटासाठी ध्वनी प्रदूषण करायचं, सातत्याने हॉर्न वाजवत राहायचंय. चार मिनिटासाठी हे करणं योग्य आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथून पुढे आम्हाला हेल्मेटला प्रतिसाद दिला. त्यामुळे मला असं वाटतं आमचं सगळ्यांचं जे काम आहे ते लोकांना पटवून देण्याचं आहे आणि तुमचं सगळ्यांचं हे काम आहे की निष्कारण फाटे फोडण्यापेक्षा जे खरोखर लॉजिकल आहे, योग्य आहे, आपल्याच काळजीचं आहे ते लवकरात लवकर स्वीकारून आत्मसात करणं. आमच्याकडे डेप्युटी आरटीओ होते राऊत साहेब, त्यांनी एक नो हॉर्न नावाची संकल्पना आणली होती. त्या व्यक्तीनं गेल्या 10 वर्षामध्ये एकदाही रस्त्यावरती हॉर्न स्वतः वाजवलं नाही. मी पुण्यामध्ये असताना ते डेप्युटी आरटीओ होते तिथे. मग आम्ही पुण्यामध्ये नो हॉर्न डे केला, मागच्या वर्षी साताऱ्यात पण केलं. त्याच्यावर अनुषंगाने आम्ही असाच एक छोटा प्रयोग केला. 2 2-व्हीलर 2 4-व्हीलर सोडल्या, एकाला सांगितलं पाहिजे तेवढा हॉर्न वाजव तुला आवश्यक वाटेल तेव्हा, दुसऱ्याला सांगितलं तू हॉर्न वाजवायचा नाही. दोन्ही स्कूटी सोबतच पोहोचली, दोन्ही 4-व्हीलर सोबतच पोहोचली. म्हणजे निष्कारण हॉर्न वाजवल्याने काहीही साध्य होत नाही, कारण गाड्या एकमेकांच्या उडून तर समोर जाऊ शकत नाही ना. गाडी समोर आहे, अडथळा आहे, किती हॉर्न वाजवला तो आहेच. नाही वाजवला, पेशन्स धरला तरी तो आहे. सिग्नल सुटला गाडी हल्लारच आहे पुढची, त्यालाही कुठेतरी जायचंय. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला ध्वनी प्रदूषण रोखता येऊ शकतो. काही वर्षांपूर्वी तमिळनाडू मधल्या एका डॉक्टरनं, जो न्यूरोसर्जन आहे, त्याच्याकडे बऱ्याच ऍक्सिडेंटच्या केसेस यायच्या आणि तो बघायचा कोणाचे हात तोडलेत, कोणाचं स्पाईन मध्ये फ्रॅक्चर आहे, कोणाच्या डोक्यामध्ये फ्रॅक्चर आहे, कोण कॉमा मध्ये गेलेला आहे, कोणी परमनंट डिसेबल झालेला आहे. आणि हे बघून बघून व्यथित होऊन त्या डॉक्टरने एक PIL टाकली की शासनानं काहीतरी करावं, हे अपघात असे नाही घडले पाहिजे. ती व्यक्ती पॅरलाइज होऊन जाते, ती व्यक्ती कायमची इंजर्ड होऊन जाते आणि त्रास त्याच्या कुटुंबियांना होतो. ती व्यक्ती ना जगण्यात जमा आहे ना मरण्यात जमा आहे आणि म्हणून याच्यावरती काहीतरी कठोर उपाययोजना करा. मग सुप्रीम कोर्टनं राधाकृष्णन कमिटी नावाची एक कमिटी फॉर्म केली आणि त्या कमिटीनं खूप विचारमंथन करून परिस्थितीचा सगळा आढावा घेऊन आपल्याला ट्रॅफिकचे 4 E सांगितले. यावरती जर मात करायची असेल तर 4 स्तरावरती आपल्याला काम करावं लागेल. ट्रॅफिकचा 1 E एज्युकेशनचा, एज्युकेट कुणी कुणाला करावं तर सर्वांनी सर्वांना करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना करावं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करावं, पाल्यांनी पालकांना करावं, पालकांनी पाल्यांना करावं, प्रशासनानी नागरिकांना करावं, वेळ प्रसंगी नागरिकांनी प्रशासनाला करावं. तर एकमेकांना एज्युकेट करावं की ट्रॅफिकचे नियम काय आहे आणि त्याची गरज काय आहे. दुसरा ई इंजिनिअरिंगचा, रस्ते योग्य पद्धतीने बांधावेत, ब्लॅक स्पॉट शोधावेत, ब्लॅक स्पॉटना व्हाईट करावे, त्याचे करेक्शन्स करावेत, तिथं परत अपघात घडायला नको. तिसरा ही एन्फोर्समेंटचा, लोक कुठे जास्त रॅशपणा करता आहेत, कुठे जास्त चुकत आहेत, त्या त्या गोष्टींवरती कारवाई करा. लोकांची तशी कृती करण्याची मानसिकता कमी करा, लोकांना नियम पाळण्यासाठी भाग पाडा. आणि मग चौथा ई ज्याच्यासाठी आपण या 4 देवदूतांचा आज सन्मान केला, इमर्जन्सी केअर. इतकं सगळं होऊन पण अपघात झालाच तर लोकांना माणसाप्रमाणे वागा. हॉस्पिटलमध्ये पटकन एंट्री द्या, पैशासाठी अडवणूक करू नका. सहीसाठी कोण जबाबदारी घेणार, नातेवाईकाची वगैरे वगैरे, ह्याच्यासाठी कोणाची अडवणूक करू नका. तर या 4 गोष्टी विचारमंथन करून पुढे आलेल्या आहेत आणि या 4 गोष्टी या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आमच्या वतीने आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मला खात्री आहे की समाजातले सर्व घटक याला पुरेपूर प्रतिसाद देतील. शेवटी समाज बदल, समाजपणाचा बदल हा भीतीनं होत नाही, नीतीनं होतो. त्यामुळे आपण आपल्या नीतिमत्तेला साक्षी ठेवूया आणि अपघातासारख्या घटना आपल्या स्वतःबाबत, आपल्या कुटुंबियांबाबत आणि आपल्यामुळे कुणाबाबत घडणार नाही यासाठी एक भारतीय नागरिक म्हणून मनापासून प्रयत्न करत राहूया अशी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा बाळगते आणि आम्हा सगळ्यांकडून सुद्धा अपेक्षा बाळगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही उपस्थितांना रस्ता सुरक्षेसाठी आवाहन केलं. नंतर 2 IPS ऑफिसर्स म्हणून गेले,
अभ्यासपूर्ण भाषण दिलं, कारण का जे सायकलिस्ट आहेत ते कॉमन मॅन पण त्यांनी आपला अनुभव शेअर केला. या सगळ्या बॅकग्राऊंडवर मला काही शिकत नाही आहे तर ते सांगायला. स्वामी सर्वांनी पण अत्यंत चांगलं प्रबोधन केलेलं आहे. त्या बॅकग्राऊंडवर मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, रोड सेफ्टी हा विषय काही कोणा एकट्याचा नाही आहे, किंवा शासनानेच करायचं आहे आणि लोकांनीच करायचं नाही. जसं त्यांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं की ही मानसिकता आहे, त्याच्यामध्ये कसं शासन आणि लोक लोकप्रतिनिधी जनता यांचा समावेश अत्यंत आवश्यक आहे. मला वाटते की इथे बसलेल्यापैकी कोणीही असं म्हणू शकणार नाही की रोड सेफ्टी काय आहे, रोड सेफ्टीचं पालन करणं का आवश्यक आहे असं कोणाला महत्त्व समजावून सांगायचं आहे का, असं मला वाटते एकही व्यक्ती नाही. जेव्हा सोलापूरमध्ये कोविडचं फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता, नंतरच्या कालावधीमध्ये माझ्याकडे काही ॲडव्हर्टाईजमेंटच्या एजन्सीज आल्या होत्या. एक एजन्सी अशी आली, बंगालला माहिती की नाही कल्पना नाही मला, एक एजन्सी अशी आली, त्यांनी सांगितलं की मी इथे मोठा बलून लावतो, खूप मोठा बलून, त्याच्यावर कोविड आणि मास्क असं दाखवतो, असं त्याचं ते अगोदर होतं. मी त्यांना विचारलं याची आवश्यकता आहे, हे असं मोठा बलून फ्लोट करायची आवश्यकता आहे का, तो म्हणाला हो सर याची आवश्यकता आहे, लावलं पाहिजे लोकांना माहिती. मी म्हटलं मागच्या 100 वर्षामध्ये अशी कशी स्थिती उद्भवली नाही, आज 3 महिने झाले, 3 महिने झाले लोक घरात आहेत, मास्क लावून आहेत, लोकांना समजलं आहे की आपण घराबाहेर पडू शकत नाही त्याचं काहीतरी रिझन आहे, मास्क लावून राहतो त्याचं काहीतरी रिझन आहे, लॉकडाऊन आहे, दुकानं बंद आहेत, काही वेळेस दुकानं उघडे राहतात. जवळजवळ सिटीसाठी 4000 व्हेकल्स जे आहेत ते इम्पाऊंड केले होते आणि त्या शाळेमध्ये ठेवले होते. एवढं सगळं असताना लोकांना माहिती होतं की हा काय प्रकार आहे, का आपण मास्क लावला पाहिजे, घराबाहेर का नाही पडायला पाहिजे, तरी लोक घराबाहेर पडायचे. मला वाटतं 1000-1500 केसेस सिटी साहेबांनी त्या काळात सिटी लिमिटमध्ये केल्या आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोहर पाटील होते, त्यांनी पण 1000 केसेस केल्या होते की लोक या कालावधीमध्ये बाहेर पडायचे. याच्यावरून आपल्याला काय दिसतं की लोकांना माहिती आहे हे कशासाठी आहे काय आहे, तरी आपण बाहेर पडतो. लोकांना माहिती आहे हेल्मेट कशाला लावायला पाहिजे, तरी लोक हेल्मेट लावत नाही आणि बाहेर जातात. इथे उपस्थितांपैकी एक तरी व्यक्ती असा आहे का इथे इथल्यापैकी, कदाच लहान मुलं बघत येतील आपल्याला की ज्याने ॲक्सिडेंटच बघितला नाही, किंवा ज्याला ॲक्सिडेंट काय आहे हे माहीतच नाही, ॲक्सिडेंट कशाने होतो हे माहीत नाही, किंवा ॲक्सिडेंट झाल्यावर काय होतं हे माहीत नाही, अशी एकही व्यक्ती नाही. हा प्रश्न फक्त आपण किती समजून घेतो स्वतःला आणि आपण आपल्या किती अंगात आणतो याच्यावर रोड सेफ्टी मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. शासन आपल्या पद्धतीने काम करतच आहे, जसं आता स्वामी साहेबांनी सांगितलं की दंड बिंड लावून काय होणार नाही, त्याने फरक पडतो थोडाफार, परंतु जोपर्यंत जनतेचा प्रतिसाद येत नाही, जनता जोपर्यंत याच्यात सहभागी होत नाही, तोपर्यंत आपण याच्यावर मात करू शकत नाही. कोविडच्या बाबतीतही असंच होतं की आम्ही वारंवार विनंती करत होतो, पेपरमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट देत होतो, मी दररोज बाईट देत होतो, न्यूजपेपर दुसरे पत्रकार बसलेले आहेत, दररोज कित्येक दिवस एक महिनाभर आम्ही इथल्या जे मुख्य जे वृत्तपत्र होते त्याच्या फ्रंट पेजवर आम्ही याची ॲडव्हर्टाईजमेंट देत होतो की आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे, घराबाहेर निघू नका, मास्क लावा, लोकांना एनलाइटन करायसाठी आपण करतो. ते लोक वाचतात, परंतु त्या जसं दीपाली पाठक म्हणाले की प्रत्येक ओळख नाही, तसा हा प्रकार आहे. मला असं वाटते सगळ्यांना याचं महत्त्व माहीत आहे, प्रत्येकाने त्याचं पालन केलं पाहिजे आणि दुसऱ्यांना त्या बाबतीत आपण एज्युकेट केलं पाहिजे. आता एसटी मॅडमने 2-3 उदाहरणं सांगितले, एक्सपेरिमेंट केले त्याने, एक्सपेरिमेंटमध्ये काय दिसून आलं आपल्याला की काय फारसा फरक पडत नाही. मी पण तसा अनुभव घ्यायचा आहे तो असा आहे की मी पूर्वी चीफ मिनिस्टर ऑफिसमध्ये काम करत असेल, चीफ मिनिस्टरचा जेव्हा अनुभव जातो त्याला पायलट वगैरे असायची आणि पायलटने पटकन आम्ही पोचून जातो, तरी मागे पोलिसांच्या गाड्या असायच्या, कार्यकर्त्यांच्या गाड्या असायच्या, तर आम्ही गाडी पार पास जायची, आम्ही खाली उतरत नाही तर दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला इतरी गाड्या येऊन जायची. हे ट्रॅव्हलिंग टाईममध्ये फारसा फरक पडत नाही, 2-3 मिनिटाचा फरक पडतो, आणि 2-3 मिनिटामध्ये आपल्यासाठी काही जग काही थांबत नाही. मग तिथे लिहिलेलं असतं रोड ट्रॅफिक आणि सायनेजेसमध्ये बेटर लेट टाईम देऊ, जे आपल्याला पोहोचाय तिथे पोहोचलंच नाही तर त्याला अर्थ काय. बरेचसे साईन्स असे लिहिलेले असतात, स्पीड फिल्स बट किल्स, बरोबर आहे ना, कारण अशी काही मजा येते खूप जोरात स्पीड चालल्याने. आता आपण कदम साहेब इथे आहे की रोड तयार केले, सगळे नॅशनल हायवे असतील, एक्सप्रेस हायवे असतील, हे अत्यंत चांगले आहे, पण तिथे पूर्वीच आहे की तुम्ही 80 किलोमीटरच्या वर चालू नका, टर्न असेल तर तुम्ही स्लो करा, इथे स्पीड लिमिट एवढी फॉलो करा, तेवढी फॉलो करा, असं लिहिलेलं असतं. तर रोड रस्ते आपल्या सुविधेसाठी तयार केलेले आहेत. आपण काय करतो तिथे रोड चांगले म्हणून जोरात चालवतो, 80 पेक्षा 100, 120 अशा स्पीडने चालवतो.
ते रोड रस्ते आपल्याला ट्रॅव्हल करायला आपल्या कामाला पोहोचायला आहे, ते काय रेसिंगसाठी नाही. रेसिंगचे वेगळे ट्रॅक आहेत, वेगवेगळ्या त्याच्या स्पर्धा होतात. आता भारतात होतात की नाही माहीत नाही, काय रॅली वगैरे व्हायचे, सबसे म्हणजे त्याच्यात फार ॲक्सिडेंट व्हायचे म्हणून ते बंद झाले. तरी बँगलोरमध्ये वगैरे होतात असं मला माहिती आहे. तर त्याचा ग्राउंडच वेगळा आहे, त्याचं लॉजिकच वेगळं आहे. तर आपले रोड आपल्याला ट्रॅव्हल करायसाठी आहेत, आपल्या कामाला जायसाठी आहेत, ते काही कसरत करायसाठी किंवा स्पीडने जायसाठी असं नाही आहे. आणि आता सगळ्यांनी सांगितलं जवळजवळ की यंग एजमध्ये आता डेथचं प्रमाण खूप जास्त आहे. एक फार पूर्वी व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला होता, नागपूरचा होता. दोन मुलं होते, ते कारमध्ये बसले, त्याने फेसबुक लाईव्ह केलं आणि खूप फास्ट कार चालवली आणि त्याच्यात त्यांचा ॲक्सिडेंट झाला. तो लाईव्ह लोकांनी बघितला, काय आवश्यकताच नव्हती याची. तो कोणाला दाखवतो की एवढी फास्ट कार चालवतात आणि फेसबुक लाईव्ह करून असं फील करायचं, काही आवश्यकताच नव्हती. पण अनेसेसरीचा त्यांच्यामध्ये जीवला तो लोकांनी बघितला. बऱ्याचशा गोष्टी अविचाराने होत असतात. आपण सेन्सिबल राहिलं पाहिजे, आपण आपली जबाबदारी, जसं एस टी मॅडम म्हणाले, आपण आपली जबाबदारी समजलं पाहिजे, आपलं समाजाप्रती उत्तरदायित्व समजलं पाहिजे. नाहकच आपल्यामुळे कोणाची तरी फॅमिली डिस्टर्ब होते, कुठला तरी त्यांच्या घरातला ब्रेड विनर जात असतो आणि त्यातून अपरिमित नुकसान होत असतं. त्याच्यामध्ये ज्या फॅमिलीचं नुकसान होतं, एक मगाशी मी व्हिडिओ दाखवला होता पण तो डाउनलोड नाही झाला. त्यामध्ये असंच दाखवलेलं आहे की एक महिला तिथे ॲक्सिडेंट होतो, ॲक्सिडेंट झाल्यानंतर ती दवाखान्यामध्ये असते, तिची पूर्ण पाय पॅरलाइज होतात, तिची लिम्स पॅरलाइज होतात, सबसिक्युंटली ती बरी होते त्यातनं. आणि मग ती पेंटिंगचं काम करायला लागते. व्हिडिओ आता डाउनलोड झाला म्हणून दाखवू शकलो नाही. ते बघितल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्याकडे डिपेंडन्सशिवाय दुसरा काहीच पर्याय राहत नाही, नुसता पश्चाताप करत राहतो. त्याच्यामधून बरेचसे लोक वर येतात, बरेचसे लोक वर येतात त्याच्यामधून, पण त्यांचं नॉर्मल लाईफ नसतं. आणि ह्या गोष्टी याच्यासाठी घडतात की अत्यावश्यक बाब नसते की तुम्ही गेलंच पाहिजे, तुमच्याकडे काय दुनिया सगळी थांबणार आहे, कधीच नाही. आता नॉर्मल जे कारण आहे, प्रत्येकाने सांगितलं ॲक्सिडेंट्स का होतात, गाडी चालवतो ना सेल फोन वापरणे, पावसाळ्यामध्ये गाडी दूर राहतात नाही, सॅनिटायझरचं पालन न करणे, रात्री अननेसेसरी ट्रॅव्हल करणे, झोप असते ते चेहऱ्यावर पाणी मारून मारून गाडी चालवणे. एवढ्या साहेबांना मी सांगू इच्छितो, मी थोडंसं कम्पॅरेटिव्ह स्टडी केला एस टीचा आणि प्रायव्हेट बसेसचा. आता एस टीचे जे ड्रायव्हर आहेत त्यांची ड्युटीज फिक्स आहेत, 8 तासाची वर्क चालू होतं, त्यांची ड्युटी निश्चित होती. गाडीचं ते गव्हर्नर लॉक केलेलं असते, त्याच्यापेक्षा जास्त स्पीड चालू शकत नाही. 8 तास झाले की ते कुठेतरी एका डेस्टिनेशनला थांबला, तिथे त्यांना रेस्ट हाऊसची झोपायची व्यवस्था असते. बरोबर, या अगेन्स्ट तुम्ही प्रायव्हेट ट्रॅव्हल्सचे जर ड्रायव्हर घेतले तर तो दिवस रात्र चालू राहतो, दिवस रात्र चालूच असतो. आणि त्याला ना 12 तास ना 8 तास झोपत असतो, थोडं पाणी मारत असतो डोळ्यावर, आणि त्याचे मालक म्हणतात अजून एक राऊंड करून टाकतो, काय होत नाही, जाऊ मी 8 तास बघत नाही काय नाही. मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगेन, फार पूर्वीची गोष्ट आहे. मी नागपूर नाशिकला आलो होतो फार पूर्वी, 10-15 वर्षापूर्वी. तिथे गाडीमध्ये 2 ड्रायव्हर होते, ती जर्नी नागपूर ते नाशिक मला वाटते 12-14 तासाची असावी. त्यावेळी तिथ्या ड्रायव्हरने काय केलं, तो गाडी चालवत होता, तो थकला, दुसरा ड्रायव्हर त्याने बाजूला बसला होता. रनिंग गाडी रनिंगमध्ये त्याने स्टेरिंग एक्सचेंज केलं, रनिंग तो असा असा करतो, तर दुसऱ्याला त्याने पकडला, हा गेला आणि हा बसला. ते फार डेंजरस आहे. म्हणजे प्रायव्हेट जे बसेस वगैरे आहेत त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करणं फार आवश्यक आहे, कारण त्याच्यासाठी काही नियमाचं पालन होत नाही. 8 तास बोलत नाही, स्पीड बोलत नाही, काही बोलत नाही, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट्स होत असतात. एस टी बसेसही होतात नाही असं नाही, परंतु त्याचं प्रमाण कमी आहे. प्रायव्हेट बसेसचं फार मोठ्या प्रमाणात आहे. दुसरा ॲक्सिडेंट व्हायचा वेळ म्हणजे सकाळची वेळ, 3-4 वाजता पहाटेची, त्यावेळी इन्व्हेरेबली होत असते. मी कधीच रात्री उशिरा ट्रॅव्हल करत नाही, 10-11-12 वाजेपर्यंत सफिशियंट आहे. त्याच्यानंतर ट्रॅव्हल करायचं आहे, तिथे थांबायचं आपल्यासाठी काही पुण्यात थांबत नाही, आपण नेक्स्ट डेही हे काम करू शकतो. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं या माध्यमातून, सगळे एक्सपर्ट ऑलरेडी या विषयावर बोललेले आहे, की प्रत्येकाने आपल्या या समाजात प्रत्येक काही दायित्व आहे आणि आपल्यामुळे ॲक्सिडेंट्स थांबू शकतात आणि आपण त्याचं प्रमाण कमी करू शकतो आणि दुर्घटनामुक्त होऊ शकतो आपला जिल्हा, आपलं शहर, याची प्रत्येकाने जाणीव ठेवायची आहे. आम्ही ऑफिशियली मीटिंग घेत असतो, मागे एक मीटिंग झाली एवढ्या साठी गणित मीटिंग होती म्हणजे, त्याच्यामध्ये आपण जिल्ह्यामध्ये बरेचसे ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहेत, तिथे बरेचसे मेजर्स घेतलेले आहेत, परंतु जे तात्पुरते मेजर्स होते पण ते अस्तित्वात आहेत की नाही याची आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे, सस्टेन झाले पाहिजे ते मेजर्स. टाईम बिंग आपण मेजर्स करून काम पूर्ण झालं असं सांगून घालणार नाही, तर ते नेहमी तिथे असले पाहिजे अशी खात्री आपण नेहमीच केली पाहिजे. आणि पुन्हा एक नव्याने अभ्यास करून त्याचे जे स्पॉट्स आहेत ते सुद्धा आपण आयडेंटिफाय करून त्याच्यावर जे काही उपाययोजना केली पाहिजे. बराच वेळ झालेला आहे, यांचा अधिक वेळ देणार नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो.
आणि आपण इथून प्रत्येक जण बाहेर जाऊन रोड सेफ्टीसाठी इतर लोकांना प्रबोधन कराल, त्याचप्रमाणे स्वतःही त्याचं पालन कराल अशी मी अपेक्षा करतो आणि आपले आभार मानतो. कार्यक्रमाप्रसंगी रस्ता सुरक्षिततेची प्रतिज्ञा सोलापूरचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळे यांनी दिली. आपल्या मान्यवरांनी माहिती दिलेली आहे, तर आता या ठिकाणी रस्ता सुरक्षा शपथ आपल्याला घ्यायचे. मी मान्यवरांना आणि प्रेक्षकांना सर्वांना विनंती करतो, सर्वांनी हात पुढे करून उभा राहून शपथ घ्यायचे आहे. माझे ध्येय आहे अपघातग्रस्तांना मदत करणे, माझे कर्तव्य आहे. मी सदैव स्वयंप्रेरणेने वाहतुकीच्या नियमाचे व कायद्यातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करेन. मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की माझा देश अपघात मुक्त होण्यासाठी सुरक्षितपणे वाहन चालवण्याची पात्रता. रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्वांचा मी आदर करेन. रस्ता सुरक्षेचा प्रचार व प्रसार आणि देश बांधवाच्या सुरक्षेत माझे सौख्य सामावले आहे. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन अकलूजच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केलं. या कार्यक्रमासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूरच्या विजापूर रोडचे प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी, याचबरोबर NSS चे विद्यार्थी यांची उपस्थिती होती. याचबरोबर सोलापुरातल्या सुज्ञ नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येनं आपली उपस्थिती लावली. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, शहर आणि ग्रामीण पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.